गुड मॉर्निंग स्टुडंट वन्स अगेन वेलकम टू द क्लास टुडे वी आर स्टार्टेड हिस्ट्री सब्जेक्ट अँड चाप्टर नंबर नाईन ॲन्शियन किंगडम्स ऑफ द साऊथ चाप्टर नंबर नाईन जो आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य असं या चाप्टरचं चा नाव आहे तर इथे पॉइंट्स दिलेले आहेत नाईन पॉईंट वन नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट थ्री नाईन पॉईंट फोर नाईन पॉईंट फाईव्ह अँड नाईन पॉईंट सिक्स असे सिक्स पॉईंट दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही प्राचीन राज्येसुद्धा दिलेली आहे त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे म्हणजे राजघराणे कशी होती आणि काय होती आता हा इंडियाचा मॅप आहे आणि याच्यामध्ये राजघराणे आहे जी फेमस दक्षिण भारतामधील फेमस अशी राजघराणी आहे जसं सातवहन वकाटक चालुक्य आणि पल्लवा तर हे जे आहे चार घर गर, राजघराणे आहे तर बघा इथे जो फर्स्ट पॉईंट आहे नाईन पॉईंट वन द चेर पांड्य अँड चोल डायनास्टीज म्हणजे चेर पांड्य आणि चोळ राजघराणे ऑफ द मेनी डायनासिटीज इन साऊथ इंडिया थ्री आर मेन्शन इन द लिटरेचर ऑफ दोस टाइम तर दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामध्ये दक्षिणेकडील जो प्राचीन राजसत्ता होती त्या राजसत्तामध्ये तीन राजसत्तांचा उल्लेख या तत्कालीन लिटरेचरमध्ये येतो किंवा त्या साहित्यामध्ये येतो दीज आर द चेर पांडे अँड चोल डायनास्टीज तर त्यामध्ये चेर पाण्या आणि चोड या त्या राजसत्ता होत्या डायनास्टीज वेअर इन पॉवर अराऊंड द फोर्थ सेंचुरी बी सीई ऑर इवन बिफोर दॅट आणि या राजसत्ता इसवी सणपूर्वी म्हणजे बी सीई या सणापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वी पासून त्या अस्तित्वात आलेल्या होत्या दे फाइंड मेंशन इन द रामायणा अँड महाभारा महाभारत इपिक्स आणि त्यांचा जो उल्लेख आहे तो रामायण आणि महाभारत या मोठ्या महाकाव्यांमध्ये करण्यात आलेला आहे दे हॅव ऑल्सो बीन मेंशन इन द संगम लिटरेचर इन तमिल अँड इन द इन्स्क्रिप्शन ऑफ द मौर्य एम्परर अशोका आणि तामिळ भाषेतील जे संगम साहित्य आहे संगम लिटरेचर त्या संगम साहित्यात या तीन राजसत्तांचा सुद्धा उल्लेख आहे इन द पेरिप्लस ऑफ द एरिथियन एरिथ्रियन सी अँड मुझिरिज मुझीरिज इज मेन्शन ॲज अँड इम्पॉर्टंट पोर्ट ऑन द कॉस्ट कोस्ट ऑफ केरला तर मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्ये सुद्धा बघा इथे जो मौर्य सम्राट होता अशोक तर त्या मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही त्याचा उल्लेख आहे आणि पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझीरी मुझिरीज हे केरळच्या किनाऱ्यावरचे काय अत्यंत महत्त्वाचे असे पोर्ट आहे पोर्ट मीन्स बंदर असल्याचे म्हटले आहे अँड दिस पोर्ट वॉज इन द चेर किंगडम अँड वॉज अ मेजर सेंटर फॉर द एक्सपोर्ट ऑफ स्पायसेस पर्स प्रेशियस स्टोन एक्सेट्रा टू रोम इन इटली अँड टू अदर कंट्रीज ऑफ द वेस्ट तर हे जे बंदर आहे ते चेर राज्यात आहे म्हणजे हे जे पोर्ट आहे ते चेर राज्यात आहे आणि मुझरीज आ, या बंदरातून म्हणजे या मुझरीज नावाच्या बंधरामधून मसाल्याचे पदार्थ म्हणजे पायसेस मीन्स मसाल्याचे पदार्थ पर्ल्स मीन्स मोती आणि प्रेशियस आ, स्टोन मीन्स रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील जे रोम आहे त्या रोमकडे आणि पश्चिमेकडील म्हणजे वेस्टकडील जो इतर जो देश आहे त्या इतर देशाकडे हे निर्यात होत असे द पांड्या किंगडम वॉज अ पार्ट ऑफ टुडेज तामिळनाडू आणि पांढर राज्याचा पांढर राज्याचा विस्तार आहे जो आजच्या तामिळनाडूमध्ये होता अँड देअर वॉ देअर वॉज अ ग्रेट डिमांड फॉर हा फॉर देअर हाय क्वालिटी पर्स अँड द कॅपिटल ऑफ दिस किंगडम वॉज मदुराई आणि तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना पर्स मीन्स मोती तर त्या मोत्यांना खूप अशी मागणी तेथे होती आणि मदुराई ही पांढर राज्याची काय आहे कॅपिटल मीन्स राजधानी होती द ॲन्शियंट किंगडम ऑफ द चोलस ऑक्युपाईड द रि द रिजन ऑफ तिरुचिरापल्ली इन तामिळनाडू आणि प्राचीन चोलांचे जे राज्य होते म्हणजे चोड राज्य होते त्या चोडांचे जे राज्य होते ते तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते सेकंड पॉईंट आहे नाईन पॉईंट टू द सातवहन डायनास्टी म्हणजे सातवहन राजघराणे कसे होते ॲज इन द नॉर्थ आफ्टर द डिक्लीन ऑफ द मोरे एम्पायर द लोकल किंग्स इन महाराष्ट्रा आंध्र प्रदेश कर्नाटका ऑल्सो बिकेम इंडिपेंडंट तर मौर्य साम्राज्यांचा जो राज झाला त्या रासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या प्रदेशातील स्थानिक राज्यसुद्धा स्वतंत्र झाली इंडिपेंडंट झाली दे इस्टॅब्लिश स्मॉल किंगडम्स ऑफ देअर ओन आणि त्यांनी छोटी छोटी जी राज्य होती ती स्थापन केली वन ऑफ दीज वॉज द सातवहन डायनास्टी आणि त्यापैकी एक सातवहन जी डायनास्टी होती म्हणजे सातवहन घराणे होते प्रतिष्ठान ऑर द प्रेझेंट प्रेझेंट डे पैठण इन महाराष्ट्र वॉज देअर कॅपिटल तर प्रतिष्ठान म्हणजेच पैठण प्रतिष्ठान म्हणजेच काय पैठण ही त्यांची राजधानी होती किंग सिमुक वॉज द फाउंडर ऑफ द सातवहन डायनस्टी तर राजा सिमुक किंग सिमुक यानेच हा सातवहन राज घराण्याचा काय होता संस्थापक होता त्यानेच तो सातवहन घराण्याची निर्मिती केली होती द इन्स्क्रिप्शन ऑफ इन द नाणेघाट केव्ज नियर जुन्नार जुन्नर इन पुणे डिस्ट्रिक्ट बिअर द नेम ऑ नेम ऑफ द इम्पॉर्टंट पर्सन ऑफ दीज डायनासिटी तर पुणे जिल्ह्यातील जे जुन्नर जवळचे नाणेघाट आहे त्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे दिलेली आहे सम ऑफ द सातवाहन किंग्स वी आर नोन टू राईट दर मदर्स नेम बिफॉर देअर ओन फॉर एक्झाम्पल गौतमी पुत्र सातकर्णी तर बघा काही सातवहन महत् म्हणजे काही सातवहन राजे जे होते त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत म्हणजे सातवहन राजामध्ये जे काही राजे होऊन गेले त्या राजे आपले स्वतःचे नाव लावण्या अगोदर आईचे नाव लावत असत त्यापैकी जे उदाहरणार्थ दिले आहेत त्यांनी फॉर एक्झाम्पल म्हणून तर गौतमी पुत्र सातकर्णी यांचं नाव दिलेलं आहे ऑफ द सातवहन किंग्स गौतमी पुत्र सातकर्णी कर्णी इज पार्टिक्युलरली वेल नोन तर सातवाहन घराण्यातील जे गौतमीपुत्र सातकर्णी आहे हा राजा खूप विशेष असा प्रसिद्ध आहे अ स्टोन इन्स्क्रिप्शन इन अ केव ॲट नाशिक डिस्क्री डिस्क्राईब हिज डीड्स दिस ऑफ वेलर तर त्याच्या पराक्रमाचे जे, जे वर्णन आहे ते नाशिक येथील काही लेणे आहे लेण्यामधील कोरीव लेखामध्ये सुद्धा केलेले आहे ही हैड डिफिटेड द शक ही है डिफिटेड द शक नेहपन नेह सॉरी नहपन ही इज डिस्क्राइब एज त्रि समुद्र तोयपितहन आता ब जसं नाशिक येथील जी लेणी आहे त्या लेण्यामध्ये सुद्धा कोरीव लेखामध्ये त्यांनी त्यांचे जे पराक्रम त्यांनी केलेले होते त्या पराक्रमाचे वर्णन केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याने शक जो राजा होता तो नहपा यांचा याने पराभव केलेला होता आणि जो गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात काय केलेला आहे त्यांनी त्रिसमुद्र तोय पित वाहन असा केलेला आहे आता तोय आता तोय म्हणजे काय तोय मीन्स वॉटर तोय मीन्स काय होते पाणी अँड द टायटल मीन्स वन हुज हॉर्सेस हॅव ड्रंक द वॉटर ऑफ थ्री सीज आणि तोय म्हणजे पाणी आणि घोडे हे राजाचे काय होते वाहन होते आणि ज्यांच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो द थ्री सीज आर द अराबियन सी द बे ऑफ बेंगल अँड द इंडियन ओशियन तर ते जे तीन समुद्र होते ते तीन समुद्र म्हणजे कोणते तर अरेबियन सी बंगालचा उपसागर म्हणजे बे ऑफ बेंगल अँड हिंदी महासागर म्हणजे इंडियन ओशियन तर असे हे तीन समुद्र होते ड्युरिंग हिज रीज द एम्पायर ऑफ द सातवहन एक्सटेंडेड फ्रॉम द रिवर नर्मदा इन द नॉर्थ टू द तुंगभद्रा रिवर इन द साऊथ तर त्यांच्याच त्याच काळामध्ये सात जे राज्य होते साम्राज्य होते ते उत्तरेकडे नर्मदा नदीपासून तर दक्षिणेकडे तुंगभद्रा जी नदी होती त्या नदीपर्यंत पसरलेले होते तर हे जे आता तुम्हाला माहित आहे का जे नाणेघाट आहे तर नाणे पास द माउंट पास पार्ट ऑफ जुन्नर मुरमा मुरबा जॉइनिंग पुणे अँड ठाणे डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज नाणेघाट तर नाणेघाट जो आहे तो पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जे जुन्नर मुरबाड रस्ता आहे तो जुन्नर मुरबाड रस्ता असलेला जो घाट रस्ता आहे तोच नाणेघाट या नावाने ओळखला जातो अँड धीज फाईव्ह किलोमीटर लाँग रोड वॉज बिल्ड अबाउट टू थाउजंड इयर्स ॲगो ड्युरिंग द रूल्स ऑफ द सात वहनाज अँड इट यूज टू बी वन ऑफ द मेन ट्रेड रूट्स बिटवीन द कोकण कोस्ट अँड द डेक्कन पटेट प्लॅटू तर बघा पाच किलोमीटर लांबीचा हा जो घाट आहे तो सुमारे दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला आणि पूर्वी हा जो घाट होता तो देश आणि कोकण यांच्यामधील जी मुख्य व्यापारी मार्ग होते त्या मुख्य व्यापारी मार्गापैकी तो एक होता इट वॉज यूज द फॉर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट अ कार्वड पिक्चर कॅन स्टील बी सीन देअर स्टॅच्यू of the Satvahan kings and some ancient inscription are to be found in the caves at Naneghat and description of the donations given by the satwahan kings and queens are to be found in the cave inscription तर व्यापार व वाहतुकीसाठी हा जो घाट रस्ता वापरला जात असे तो कोरलेला रांजण आजही येथे आपल्याला पाहायला मिळतो आणि नाणेघाटातील लेण्यात सात वाहन राजाच्या ज्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहे त्यासुद्धा तिथे आहेत आणि सात वाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णनेसुद्धा या मध्ये दिसून येते अशा प्रकारे Uh, जो सातवन डायनासटीचा राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया तर या पार्टवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे इपिक्स मीन्स महाकाव्य पोर्ट मीन्स बंदर स्पायसेस मीन्स मसाल्याचे पदार्थ पर्ल्स मीन्स मोती अँड प्रेशियस स्टोन मीन्स मौल्यवान रत्नी तर क्वेश्चन नंबर जो फाईव्ह आहे बुक्समधला तो आंसर इन वन सेंटेन्स त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे आफ्टर द डिक्लिन ऑफ द मोर्य एम्पायर विच लोकल किंग्स बिकेम इन डिपेंडंट तर बघा मोर्य साम्राज्याच्या रासानंतर कोणत्या प्रदेशातील जी स्थानिक राज्यात स्वतंत्र झाली होती त्याचा आन्सर आहे ॲज इन द नॉर्थ आफ्टर द डिक्लीन ऑफ द मोर्या एम्पायर द लोकल किंग्स इन महाराष्ट्र आंध्र प्रदेश अँड कर्नाटका ऑल्सो बिकेम इंडिपेंडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स आन्सर इन ब्रीफ म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा त्याचा फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय थ्री समुद्र तोय पित वाहन तर याचा काय अर्थ आहे त्रि समुद्र तोय पित वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा त्याचा आन्सर आहे द सात वाहन किंग्स गौतमी पुत्र सातकर्णी ऑन अ स्टोन इन्स्क्रिप्शन इन अ केव ॲट नाशिक हिज वेलर इज डिस्क्राईब इन द वर्ड्स समुद्र तोय पित वाहन मीन्स मीनिंग काय होतं वन हुज हॉर्सेस हॅव ड्रंक द वॉटर ऑफ थ्री सीज ओके नेक्स्ट आहे व्हॉट गुड्स वे आर एक्सपोर्टेड फ्रॉम द मुझिरीज पोर्ट तर मुझिरीज बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे ॲन्सर आहे मुझरी स्पोर्ट वॉज नियर कोच्ची ऑन द कोस्ट ऑफ केरला फ्रॉम दिस पोर्ट पायसेस पस प्रेसियस स्टोन्स अँड अदर गुड्स वे आर एक्सपोर्टेड टू रोम अँड द अदर कंट्रीज इन द वेस्ट तर हे जे क्वेश्चन थ्री दिलेले आहे ते आपल्याला थ्री टाईम्स राईट डाऊन करायचे आहे आणि राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहोत